अकोला जिल्ह्यात रेती उत्खननाचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अक्कोटा तालुक्यातील शहापूर बृहत धरणातील पात्रात चक्क अनेक भुयार खोदत रेती चोरी करण्यात आली आहे. काल हा गोरखधंदा उघड झालाय. अखेर आज जिल्हा प्रशासने या धरणाच्या सांडव पात्रातील ही सार भुयार उद्ध्वस्त केलीत. मात्र गेल्या अनेक दिवसापासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या या प्रकरणाने धरणाच्या सुरक्षितेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय. मात्र वाळू माफियांनी असं करताना मजुरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. आता सविस्तर बातमी. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज गावाजवळ पठार नदीवरील हा प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्प क्षेत्राचे अवैध उत्खनन करणाऱ्या शेती माफियांनी चक्क धरणपात्र पोखरल्याचे आढळून आले आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत रेती माफियांनी सुरुंग केल्याचा प्रकार गंभीर प्रकार आढळून आलाय. रेती माफियांनी वाळू उपसाकर इथे भुयार तयार केल्याचं समोर आलंय. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. 261 कोटी रुपये खर्चून धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणाची लांबी 55.10 मीटर आणि उंची 17.23 मीटर आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 2790 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणात पाणी साठा न झाल्याने आणि गाळ आहे याचा फायदा घेत रेती माफियांनी धरणपात्रात अक्षरशः 20 ते 30 फूट खोल असे सुरुंग तयार करून रेतीचा उपसा केला आहे. या सुरुंगाला रेती माफियांनी विशिष्ट आकार दिले आहेत. तसेच आतमधून रेती काढण्याकरता पायऱ्या सुद्धा केल्या आहेत. आता यावर संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. मात्र वाळू माफियांनी असं करताना मजुरांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार केला. मात्र उत्खननामुळे धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. यामध्ये हा आहे शहापूर बृहत लपा योजना प्रकल्प. या प्रकल्पाची लांबी 5360 मीटर आहे आणि हा जो एरिया आहे हा पुच्छ कालव्याचा एरिया आहे. सांडव्यामधून बाहेर येणारं पाणी जे आहे ते नदीला मिळण्यासाठी हा पुच्छ कालवा केलेला आहे. आता पुच्छ कालव्याच्या पुच्छ भागात म्हणजे शेवटच्या भागात नदीजवळ इथं 30 ते 40 खड्डे खाणलेले आहेत ज्यामधून रेतीची उत्खनन झालेलं अवैधरित्या उत्खनन झालेलं आहे. आणि हे अंतर आहे धरण रेषेपासून 500 मीटर अंतरावर आहे. आणि धरण रेषेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे अंतर सुरक्षेच्या दृष्टीने 170 मीटर आपल्याला अंतर आवश्यक आहे. आणि उत्खनन झालेलं आहे 500 मीटर अंतरावर आणि त्याची खोली 3 ते 7 ते 10 फूट आहे. ओके, तर हे धरण या बाबतीत सुरक्षित आहे. सर, या संदर्भात उत्खनन होत असल्याची तक्रार वगैरे आजपर्यंत आपल्याकडनं देण्यात आलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला SDO साहेबांना वेळोवेळी अवगत केलेले आहे 2017 पासून. त्याच्यावर त्यांनीसुद्धा कारवाई केलेली आहे. पण हे उत्खनन रात्री बेरात्री होतं त्यामुळे ह्याच्यावर